राज्याला पुन्हा अधिकार देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने आज पारित झाला ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे। त्यामुळे मी एकमताने होणं महत्त्वाचं होतं आणि ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकमताने निर्णय झाला त्याच पद्धतीने लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षणासंदर्भातले अधिकार हे राज्यांना प्रदान करण्यासंदर्भातला निर्णय झाला। परंतु खेदाने हेही म्हणावं लागतं की 50%ची मर्यादा काढून टाकण्याच्या बाबतीमध्ये अथवा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये जी सुवर्ण संधी ही आज उपलब्ध होती संसदेमध्ये न्याय या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घटनात्मक तरतुदीच्या माध्यमातून जे करणं सोपं होतं जी न्यायालयीन प्रकरणामध्ये जी गोष्ट कठीण होती ती आज सहजपणे संसदेमध्ये पारित करण्याकरता संधी मात्र या सरकारने गमवली एवढंच मला या निमित्ताने सांगावं लागेल। त्यामुळे ही संधी जी आज होती लोकसभेमध्ये ह्या सर्व प्रक्रिया पार पाडण्याची ती केंद्र सरकारने का सोडली हा खरा प्रश्न आमच्यासमोर आहे। कायदेशीर मुद्द्यावर कुठेही स्पष्टीकरण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की जी आज चर्चा झाली लोकसभेमध्ये त्या चर्चेमध्ये भाग घेत असताना काँग्रेसच्या वतीने अधिरंजन चौधरी जे काँग्रेस पक्षाचे नेते सभागृहातले आहेत त्यांच्या वतीने सुप्रिया सुळे त्यांच्या वतीने असो विनायक राऊत यांच्या वतीने असो या सगळ्या सदस्यांनी आणि अन्य सदस्यसुद्धा इतर राज्यातले त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संसदेमधल्या सदस्यांच्या भावना जर सरकारने लक्षात घेतल्या असत्या मी म्हणतो म्हणून नव्हे तर अनेक खासदारांनी अक्रॉस पार्टी लाईन्स ही भूमिका मांडली असताना सुद्धा आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींनी सभागृहात उपस्थित राहून या सगळ्या बिलाला समर्थन देत असताना काँग्रेसची भूमिका जी अधिरंजन चौधरीला मांडल्या गेली ती काँग्रेसच्या अध्यक्षांच्या संमतीने आणि अन्य राजकीय पक्ष जे UPA चे घटक आणि शिवसेना सहित त्या सर्वांनी 50%ची मर्यादा शिथिल करण्यासंदर्भात वारंवार तिथे उल्लेख केला पण दुर्दैवाने केंद्रीय मंत्र्यांनी त्याची नोंद आणि दखलसुद्धा घेतली नाही। फक्त अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं पण अधिकार देऊन राज्याला यातून काम करणं कितपत शक्य होईल हा यक्षप्रश्न आमच्यासमोर आहे। हा मुद्दाम मी मुद्दाम सांगत आहे की संधी राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा जर घेता आली त्यातून पुन्हा काही करता आता ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे त्यामुळे हे करण्याची प्रक्रिया कायदेशीररित्या तपासावी लागेल। परंतु अजूनही राज्यसभेमध्ये हा विषय घ्यायचा आहे पारित करायचा आहे तर मला वाटतं की अजूनही याचा विचार जर करणं शक्य असेल तर ते करण्याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाने प्रयास जरूर करावा अशी माझी आग्रहाची सूचना या निमित्ताने आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय एवढा आहे की महाराष्ट्रातले अन्य खासदार म्हणजे मराठा समाजाच्या कारणास्तव बाहेर झगडणारे खासदार भाजपचे हे या विषयावर मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत महाराष्ट्रातले ही शोकांतिका या गोष्टीची म्हणजे प्रीतम मुंडे वगळता पण मराठा समाजाच्या मागण्या संदर्भामध्ये बाहेर जे लोक वक्तव्य करतात सभागृहात ते बोलले असते तर ती बाजू मांडण्याच्या बाबतीमध्ये एकमत दिसलं असतं परंतु त्यांनी मात्र याच्यामध्ये कुठेही या भावना समाज सकल मराठा समाजाच्या भावना या व्यक्त केल्या नाहीत हे दुर्दैवाने या ठिकाणी आज स्पष्ट होत आहे। त्यामुळे राज्यांना अधिकार देण्याच्या मागची ही भूमिका ही तकलादू म्हणावी लागेल। राज्य सरकारला हे कळणं करायचं असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाची जी काय अडचण आहे ती कशी काय ओलांडायची हा प्रश्नाला उत्तर मात्र लोकसभेमध्ये मंत्र्यांनी दिलं असतं तर बरं वाटलं असतं का सर्वांनीच सांगितलं की 50%ची लिमिटेशन आहे करणं सगळ्यांनी मागणी केली व सभागृहामध्ये फक्त याच्यावर विचार करण्याची म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणाले विचार करण्याची गरज आहे तो विचार आज झाला असता तर कदाचित ही वेळच आली नसती पण विचार नंतर करणार त्यापेक्षा हा विचार आज केला असता त्यांनी आज म्हटलं आहे सभागृहात की सर्व सदस्यांच्या भावनाशक विचार करण्याची गरज आहे आता विचार करण्याची गरज पुन्हा त्याला वाट पाहायची का मग शेवटी मराठा समाजाला अजून काही दिवस किती वर्ष वाट पाहायची
आज हा निर्णय कदाचित घेतला असता तर पुन्हा विचार करण्यासाठी वेळ गेला नसता असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आजचा निर्णय काय अंशी स्वागताला जरी असला तर पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात व मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये मार्ग मोकळा झाला असं मला तरी वाटतं.